सुधा मूर्ती यांच्याविषयी बोलताना सांगावंसं वाटतं काही लोक आयुष्यात काही मिळवण्याच्या हेतूने जगत असतात पण सुधामूर्ती साधे जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात उद्योग क्षेत्रात यशाचा नवा अध्याय सुरू करणारी आय टी कंपनी इन्फोसिस कंपनी नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधामूर्ती एवढीच त्यांची ओळख नाही बरं का अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवायला सुरुवात केली कर्नाटकातील एका लहान गावात जन्मलेल्या सुधामूर्ती इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्या नोकरी शोधत असताना टेल्को या प्रसिद्ध कंपनीची नोकरीविषयक जाहिरात त्यांनी पाहिली काही वर्ष त्यांनी टेल्कोत नोकरी केली नंतर नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसमध्ये काम केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली महिलांना समान अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी खूप कामे केली कॉम्प्युटर सायन्समध्ये महिलांसाठी महाविद्यालय निर्माण केले त्या उत्तम लेखिका आहेत डॉलर भाऊ परिधी अस्तित्व आजीच्या पोतळीतील गोष्टी आयुष्याचे धडे गिरवताना बकुळ थैलीभर गोष्टी पितृऋण ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तकं का आहेत ज्ञान आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे